पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभेचं मंगळवारी आयोजन करण्यात आलं होतं. ही सभा स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत महापालिका हद्दीतील बेवारस 58 मृतदेह शवदहन करण्यासाठी 1 जुलै 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीत झालेला एकूण रक्कम 1,16,000 खर्चास मान्यता देणे, महानगरपालिका हद्दीतील बेवारस 84 मृतदेहांचे शवदहन करणे कामीच्या 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीत झालेल्या एकूण रक्कम 1,68,000 खर्चास व यापुढे होणाऱ्या खर्चास मान्यता देणे, प्रभाग समिती ड मधील वॉर्ड क्रमांक 19 मधील VB फडके रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे कामी प्राप्त झालेल्या न्यूनतम निविदा दरांना मान्यता देणे, वॉर्ड क्रमांक 18 मधील रत्नाकर खरे रोड ते सावरकर चौक ते अमरधाम स्मशानभूमी रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे कामी प्राप्त झालेल्या न्यूनतम दराच्या निविदा दरांना मान्यता देणे, वॉर्ड क्रमांक 17 मधील सम्राट हॉटेल ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे कामी प्राप्त झालेल्या न्यूनतम दराच्या निविदा दरांना मान्यता देणे बाबत यासारख्या विषयांवर चर्चा करून त्यांना मान्यता देण्यात आली. या सभेला नगरसेवक अजय बहिरा, मुकित काजी, नगरसेविका सीताताई पाटील, आरती नवघरे, वृषाली वाघमरे, मोनिका महानवर, प्रमिला पाटील, संतोषी तुपे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.